सांगोला तालुक्यातील गळवेवाडी ते डोंगरगाव हा रस्ता खूप खराब होता, त्यामुळे तेथील गावातील लोकांना व शाळेतील विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता। पहिला रस्ता लय बेकार होता, आम्ही पडायचं सायकल शिवायचं पंक्चर व्हायच्या, आम्हाला रक्त यायचं पडल्यावर, मग ते अशी आम्हाला अवस्था होती। पहिले दगडाचा रस्ता होता ना? हा कच्चा रस्ता होता, बेकार होता रस्ता। शाळेत जायला उशीर होत होता? हो, मग 9 हल्ला की 11 वाजत होते। आता हा रस्ता चांगला झाला आहे। रस्ता बनवण्यासाठी सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे संवाद साधत होतो, आमदार साहेबांना आणि ग्रामसेवकला बी सारखा दबाव ठेवला, आमदार साहेबांनी बी दबाव ठेवला, आम्हाला रस्ता ही झालाच पाहिजे, आम्हाला ही रस्ता झालाच पाहिजे। पण तो रस्ता या चॅनेलने आम्हाला वाटपुरावासाठी आमच्या गावामध्ये आले, आमच्या मुलाखती घेतल्या आणि त्या चॅनलला त्यांनी चॅनलला बातमी दिल्यामुळं बरेच त्यांनी म्हणजे कामाचे ओढ निर्माण झाली। शहरात वाहतूक दळणवळण चांगल्या पद्धतीने चालू आहे, त्यामुळे सर्व गावकऱ्यांची त्या डोंगराव गळीवडी रस्त्याची अडचण ते मिटलेली आहे। तालुक्याचे आमदार गणपतराव देशमुख तसेच खासदार विजय शे मोहिते पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून तो रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे मंजूर करण्यात आला। मी अनिल गळवेवाडीमधून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनवर्डसाठी।